शेतकरी बंधूंनो नमस्कार. मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण आज कलिंगड फूल व फळ सीटिंग व्यवस्थापन कसे करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपल्या कलिंगडाला फूल लागत असतात त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. फुलामध्ये सेटिंग होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कलिंगडामध्ये म्हणजे कलिंगड किंवा टरबूज किंवा खरबुजामध्ये फळ सेटिंगला अत्यंत महत्त्व आहे, कारण त्याच्यामध्ये नर आणि मादी फुलं असतात. त्यांचं परागीभवन व्यवस्थित झाल्याच्या नंतरच आपली फळ सेटिंग त्या ठिकाणी होत असते. तर शेतकरी बंधूंनो परागीभवन हे 100% मधमाशीमुळेच होत असतं. तर मधमाशीचं अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी परागीभवनामध्ये या ठिकाणी आहे. तर आपण त्याविषयीची माहितीच पाहणार आहोत, नेमकं परागीभवन ही क्रिया कशी होत असते आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. मागील व्हिडिओमध्ये कलिंगडाची संपूर्ण व्यवस्थापन याच्यामध्ये आपण हा मुद्दा पाहिलाच होता, पण त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती पाहिली होती. यामध्ये आपण परागीभवन फुल सेटिंग होणं म्हणजे फळ सेटिंग फुलाचं रूपांतर फळामध्ये होणं याविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कलिंगडा किंवा खरबुजामध्ये फळ सेटिंग व्यवस्थित होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला फळधारणा चांगली झाल्यामुळं तुमच्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होणार आहे. शेतकरी बंधूंनो परागीभवन आणि फळ सेटिंग हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे टरबुजामध्ये किंवा खरबुजामध्ये. तर याच्यासाठी परागीभवन चांगले होण्यासाठी तुम्हाला बोरांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो बोरांच्या बाबतीत सांगायचं झालं, कॅल्शियम आणि बोरॉन ह्या दोन जे अन्नद्रव्य आहेत हे पिकामध्ये न होणारे अन्नद्रव्य आहेत. म्हणजे काय होतं, जमिनीमध्ये जरी उपलब्ध असले तरी खालच्या पानापर्यंत ते त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि शेंड्यापर्यंत ते जाऊ शकत नाही, कारण त्यांचं वहन त्या ठिकाणी होत नसतं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम आणि जे बोरॉन हे दोन घटक आहेत हे शक्यतो आपल्या फवारणीतूनही वापरायचे आहेत, जेणेकरून शेंड्यावर जे आपले पानं पिवळे वगैरे पडणं किंवा शेंड्यापर्यंत हे अन्नद्रव्य न पोहोचल्यामुळे डेफिशियन्सी निर्माण होणं, कॅल्शियम बोरॉनच्या कमतरतेमुळं आपले फळ तडकणं वगैरे, ह्या गोष्टीसाठी आपल्याला फवारणीद्वारे थोडंसं कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि जमिनीतूनही कॅल्शियम बोरॉनचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो परागीभवन चांगले होण्याच्या काळात तर बोरॉनचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, कारण बोरॉनमुळे फुलामध्ये जी मादीची जी नरफूल किंवा मादीफूल जे असतं याचे परागकण, नरफुलाचे परागकण आणि मादीची जी ट्यूब असते परागनळी ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असते आणि त्याच्यामुळं मग परागीभवन आपलं चांगलं होत असतं. पण यांच्यामधील यांना दोघांचं मिलन करण्यासाठी किंवा परागकण जे आहेत हे मादी फुलापर्यंत जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे मधमाशी. 100% पॉलिनेशन म्हणजेच परागीभवन हे मधमाशीमुळे होत असतं. परागीभवन हे 100% मधमाशीमुळं होत असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मधमाशी प्लॉटमध्ये आणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला जर मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये नसेल तर साधारण 4 पॅट्या तुम्हाला त्या ठिकाणी ठेवाव्या लागतील. अनेक स्प्रे पण त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मागील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी ताक आणि गूळ एकत्र करून तुम्ही फवारणी करू शकता. साधारण 4 ते 5 लिटर ताक आणि त्याच्यामध्ये 1/2 किलो गूळ मिक्स करून तुम्ही त्याची फवारणी त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यामुळे तुमची मधमाशी त्या प्लॉटवरती आकर्षित होणार आहे. पण तुमच्या एरियामध्ये जर मधमाशीच कमी असेल आणि तुम्ही फवारणी केली तरी मधमाशी येऊ शकत नाही, कारण मधमाशीच जर उपलब्ध असेल तर मधमाशी येणार कुठून आहे. त्यासाठी मग तुम्हाला मधमाशीच्या भाडेतत्वावरती ज्या पेट्या भेटतात एकरी साधारण 4 पेट्या ठेवायच्याच आहेत. तुम्हाला त्याचा खूप फायदा होत त्या ठिकाणी होणार आहे. तुमच्या 4 पेट्यासाठी पैसे थोडेफार जातील, पण त्याचा उत्पन्नामध्ये भरघोस प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाढ दिसून येईल. तुम्ही त्याचा एकदा वापर नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की मधमाशीच्या पेट्या ठेवल्यामुळे आम्हाला किती प्रमाणामध्ये फायदा झाला. तर शेतकरी बंधूंनो आपण थोडक्यात एकदम थोडक्यामध्ये नेमकं हे परागीभवन जी क्रिया होत असते ती नेमकी कशी होत असते ते पाहू. शेतकरी बंधूंनो नर आणि मादी फुलं वेगवेगळे असतात ही कन्सेप्ट तुम्हाला समजा लक्षात आली आहे. त्यामुळे परागीभवन होण्यासाठी मधमाशीचीच गरज असते, मधमाशीशिवाय आपल्याला पर्याय त्या ठिकाणी नाही. जर प्लॉटमध्ये मधमाशी आली नाही तर आपलं फळ सेट होणार नाही. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केलं, खत व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण जर प्लॉटमध्ये मधमाशी जर येत नसेल तर मग आपलं परागीभवन त्या ठिकाणी होणार नाही, म्हणजेच फुलाचं रूपांतर हे फळामध्ये होणार नाही. त्यासाठीच साधारण 1 माशी प्रत्येक दिवसाला 100 फुलाला भेट देत असते. जर 1 मधमाशी आपण जर पकडली तर ती 1 दिवसामध्ये 100 फुलाला भेट देत असते. चांगली फळधारणाची सेटिंग होण्यासाठी 1000 पोलनची गरज असते त्या ठिकाणी. म्हणजे 1 फुल आपण मादी फुल जर पकडलं त्याचं परागीभवन जर सुरळीत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी साधारणपणे 1000 पोलनची त्या ठिकाणी गरज असते. 1000 पोलनची
गरज असल्यामुळं मग मधमाशी त्या ठिकाणी किती वेळा यायला पाहिजे, तर साधारणपणे मधमाशी ही 8 वेळा त्या फुलापर्यंत आली पाहिजे, तेव्हा ते 1000 पोलन त्या एका मादी फुलापर्यंत येत असतात. मग हे परागकण नर फुलापासून मादी फुलापर्यंत येण्यासाठी मग एका मधमाशीला 8 वेळा त्या एकाच फुलाला भेट द्यावी लागते. म्हणजे किती मोठी ही मेकॅनिझम याच्या पाठीमागं आहे, किती अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी परागीभवनचं आहे, फूल आपले फळधारणं होण्यासाठी आहे. कारण शेतकरी बंधूंनो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक शेतकरी बंधूंना या गोष्टीकडं दुर्लक्ष करत असतात. कारण याच्यामध्ये आपण जर चुकून एखादी कीटकनाशकाची बुरशीनाशकाची जर फवारणी केली आणि त्याचा उग्र वास जर मधमाशीला आला तर मधमाशी आपल्या फुलावरती बसत नसते. अनेक शेतकरी बंधू याच्याकडे दुर्लक्ष करत असतात कारण ही गोष्ट शेतकरी बंधूंना माहीत नसते. आपण जाऊन लगेच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक खरेदी करतो किंवा घरी उपलब्ध असल्यामुळं आपण कोणतंही मार्गदर्शन न घेता त्या ठिकाणी आपल्याला शोषक किडीचा अटॅक दिसला का आपण सरळ प्रमाण त्या ठिकाणी फवारणी घेत असतो, पण याचा दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती मधमाशी येत नाही. त्यामुळं मधमाशीला हानिकारक असे कीटकनाशक व बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जर समजा तुमच्या याच्यामध्ये प्लॉटमध्ये जर फुलं लागलेले असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला रसशोषक किडीचा अटॅक दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निंबोळी अर्कचा वापर करा किंवा ॲज अ डायरेक्टिन नावाचं कंटेनमध्ये 3000 PPM 5000 PPM 10000 PPM मार्केटमध्ये निंबोळी अर्क भेटतात ते त्या ठिकाणी फवारणी करा, जेणेकरून तुमच्या रसशोषक किडीवरती तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रणही भेटेल आणि मधमाशीला कोणत्याही प्रकारची इजा त्या ठिकाणी होणार नाही, जेणेकरून तुमची मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये सारखी येत राहील. त्याच्यामुळं ही काळजी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. आणि हे साधारण तुम्हाला ठेवायचेत कधी, समजा तुम्हाला एकरी 4 पेट्या मधमाशी ज्या ठेवायच्या असतील तर सर्वसाधारणपणे 25% फुलधारणा त्या ठिकाणी झाली की आपल्याला त्या ठिकाणी बॉक्स ठेवायचे आहेत. आता शेतकरी बंधूंनो एक गोष्ट अजून एक महत्त्वाची याच्यामध्ये आहे की पॉलिनेशन होतं आहे की नाही, म्हणजे परागीभवन आपल्या प्लॉटमध्ये होतं आहे की नाही हे कसं ओळखायचं आहे, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये एक छोटासा तुम्हाला कन्सेप्ट मी त्या ठिकाणी सांगणार आहे, तो तुम्ही लक्षात ठेवला की ते एक सिम्टम्स आहे, लक्षण आहे की ह्या फुलाचा आता परागीभवन कंप्लीट झाला आहे. तुम्ही फुलं जर चेक केले ना तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे, ती एक जादूसारखीच गोष्ट आहे. तर शेतकरी बंधूंनो ज्या मादी फुलामध्ये परागीभवन झालं आहे अशा फुलांचा जो देठ आहे तो अर्धचंद्राकृती होतो. म्हणजे अर्धचंद्राकृती म्हणजे चंद्र कसा आपला अर्धचंद्राकृती आकारामध्ये असतो त्याप्रमाणे हे फळ असं थोडंसं वाकडं होत असतं त्या ठिकाणी, अर्धचंद्राकृती आकाराचं त्या ठिकाणी होत असतं. तर जे फुलं असे अर्धचंद्राकृती आकाराचे झाले आहेत त्या फुलांचं परागीभवन म्हणजे ते फुलं आता फळधारणा होण्यासाठी सज्ज आहे असं आपण त्या ठिकाणी समजू शकतो. म्हणजे या फुलाचं पूर्णपणे परागीभवन त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि या फुलाचं रूपांतर आता ह्या मादी फुलाचं रूपांतर आता फळामध्ये 100% होणार आहे असं समजायला हरकत नाही. मग तुम्ही साधारण एक 10 झाडं तुमचे कलिंगडाचे 10 झाडं चेक केले, त्याच्यामध्ये प्रत्येक झाडावरती 3 समजा भरपूर फुलं लागलेली असतात, त्याच्यापैकी 3-4 फुलं हे अर्धचंद्राकृती झालेले असतात, तर तुम्ही त्या ठिकाणी समजू शकता की आपलं परागीभवन व्यवस्थितरित्या होत आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी एक विश्वास येऊन जाईल की आपलं परागीभवन होतं आहे म्हणजे फळ सेटिंग चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो हे फुलाचं रूपांतर हे फळामध्ये होत असतं. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल किंवा समजली असेल तर इतर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच आधुनिक माहिती व शेतीविषयक जी आतील गोष्टी आहेत, शेतीविषयक ज्या शेतकऱ्यांपर्यंत जास्त गोष्टी गेलेल्या नाही आहेत, किंवा समजा ही खरबुजाची आणि टरबुजाची ही जी पॉलिनेशनची गोष्ट आहे म्हणजे परागीभवनाची गोष्ट आहे, अनेक शेतकरी बंधूंना माहीत नाही, पण मॉडर्न फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून आपण या गोष्टी आधुनिक गोष्टी प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी बनला पाहिजे या हेतूने आपण मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.